गौरी पूजनासाठी काकी आमच्या आल्या आहेत. गौरीचा पवसा भरायला ना, पवसा भरायला बघा किती छान दिसतात काकी. मला काकींची साडी खूप आवडली आहे. आणि काका पण आलेत, दोघे चाललेत. तनिष दीपाजाई आणि निलेश दादांना आलेत कारण ते गावी गेलेत गणपतीसाठी. काका काकी आलेले आहेत तर मम्मी मिळून हे लोक आता पवसा भरतील गौरीचा आणि माझा थोड्या वेळाने भरेल. सो मी आता मम्मीच्या घरी चालली आहे गौरीसाठी. मम्मीने बोलवलेलं आहे मला जेवायला. तर आता मी आणि प्रतीक आम्ही दोघे निघालेलो आहे तिकडे. मग तिथून आम्ही संध्याकाळी येऊन मग गौरीचं आमच्या घरी पूजन करणार आहे. तर चला आता मम्मी आणि इतर त्यांचं पवसा भरणार आहे तर आपण येऊया आणि प्लीज स्टे कनेक्टेड अँड वॉच द व्लॉग. तर आम्ही दोघे निघालो आहे आता माझ्या मम्मीच्या घरी जायला. ठीक आहे मी आणि ही साडी आहे जी मी घेतलेली. जसं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलेले की मी शॉपिंग करायला गेलेली, तर ज्या पण मी गणपतीमध्ये साड्या घालते आहे त्या सगळ्या मी साड्या घेतलेल्या गणपतीसाठी आमच्या इकडून. सो हे आहे माझे लुक. या टाईमला मी थोडंसं असं जास्ती असं लाऊड काय नाही केलेलं आहे, बट मला थोडंसं सिम्पल आणि इझी गोईंग बिकॉज मी दिवसभर गणपतीमध्ये साड्या घालत असते घरी आणि पूर्ण दिवस ते रात्रभर माझ्या साडी असते. सो मला आवडतं गणपतीमध्ये साडी वगैरे घालायला. इनफॅक्ट मला घालायला येत नाही साडी, बट मम्मी मला साडी घालतात. सो मला आवडतं दिवसभर मी साडी घालून घरात पण काय काम असेल ते करते. आय लाईक टू कॅरी साडी. आम्हाला आमचा नॉर्मल रेग्युलर पेहराव आवडतो त्यामुळे आम्ही रेग्युलर कपडे घालतो. प्रतीक स्वतःसाठी शॉपिंग करत नाही, त्याला करावी लागते मला त्याच्यासाठी. बट यावेळेस मी त्याला काही घेतलं नाही त्यामुळे तो त्याच कपड्यांवर आहे. त्यांनी काहीच नवीन कपडे घेतलेले नाही आहेत यावेळेस गणपतीला. आणि मी माझी स्वतःची सहज जाऊन शॉपिंग फटाफट एका दिवसात केली बिकॉज मला पण वेळ नव्हता एवढे दिवस कुठे जाऊन काही साडी वगैरे घ्यायला गणपतीसाठी. आणि घरात गणपती असतो तेव्हाच आम्ही मोस्टली साडी घेतो. बाकी इतर टाईम साडी तर यूज पण नाही होत. मी एकदा घातलेली साडी तशीच मला पडलेली असते. सो तसं तर मला वेळ भेटत नाही घालायला साडी. आणि असं काही इव्हेंट्स पण नसतात एवढे किंवा काही फेस्टिवल्स नसतात, बट असं जेव्हा सणाचे दिवस असतात तेव्हा मी आय मेक शुअर की मी साडी घालेल बिकॉज तेव्हा मला असं खूप असं ट्रेडिशनल अटायर करून फिरायला खूप आवडतं. आई नाना मी मम्मा एवढीच लोक आहे. तर आम्ही आलो आहे जेवायला. जेवणार आहे आम्ही
न सिंधु भव दुःख हारी तुझवी न शंभो मजगोन तारी तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा वाळ तुघाल पोटी.